आता इंट्रोगेटिव्हच्या बाबतीत दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जर दिलेलं सेंटेन्स हे वर्बल क्वेश्चन असेल, येस नो टाईप क्वेश्चन असेल, म्हणजेच हे सहाय्यकारी क्रियापदानं सुरू झालं असेल, डब्ल्यूएच वर्ण नाही, तर आपण काय करतो, तर रिपोर्टिंग वर्ब जे आहे ते आजकडे हेच वापरतो. फक्त जॉईनिंगसाठी इफ आणि किंवा वेदर या दोन्हीपैकी एक कनेक्टिंग जे वर्ड आहेत त्यांचा वापर आपण करतो, आणि बाकीचे प्रोनाऊन आणि टेनच्या बाबतीत जे रूल आहेत ते आहे तसेच आहेत. सब्जेक्ट स्पीकर आणि लिस्नरनुसार प्रोनाऊनमध्ये बदल करायचा, आणि काळानुसार प्रेझेंट टेन्समधला जसा टेन्स असेल तसाच पॅरल टेन्स आपल्याला पास्ट टेन्समधला वापरायचा आहे. आता पहा, शी आस्क्ड हिम आर यू गोईंग टू अमेरिका. आता इथं आर यू गोईंग टू अमेरिका हा झाला वर्बल क्वेश्चन. आता एक तर रिपोर्टिंग वर्ब आस्क्ड ऑलरेडी दिलेला आहे, त्यामुळे शी आस्क्ड हिम इथपर्यंतचा भाग तरी आपल्याला आहे तसं घ्यावं लागेल. आता जॉईनिंगसाठी इफ किंवा वेदरचा वापर आपण करायचा आहे, पण हे करत असताना दिलेलं सेंटेन्स जे आहे ते आपल्याला रेग्युलर असर्टिव करून घ्यायचं आहे. ते अशा पद्धतीने होणार, यू आर गोईंग टू अमेरिका, हे झालं रेग्युलर स्टेटमेंट. आता याचा टेन्स आपल्याला पास्ट करायचा आहे. आता हे यू म्हणजे कोण आहे, तर ते कोणाशी निगडीत आहे, तर हिमशी, शी आस्क्ड हिम आर यू म्हणजे त्याला विचारलं, त्यामुळे इथं प्रोनाऊन आपल्याला घेत असताना ही नुसार घ्यावं लागणार. शी आस्क्ड हिम वेदर ही वॉज गोईंग टू अमेरिका. ही घेतल्यामुळं पास्ट टेन्समध्ये आपण वॉजचा वापर करतो, ही नंतर ही वॉज गोईंग टू अमेरिका. अशा पद्धतीनं पास्ट कंटिन्युअस टेन्स झालेला आहे, प्रोनाऊनमध्ये जो काय आहे तो आवश्यक तो बदल केलेला आहे. रिपोर्टिंग वर्ब आस्क्ड हे ऑलरेडी होतं, म्हणजे अशा पद्धतीनं वर्बल क्वेश्चनचं डायरेक्ट टू इंडिरेक्ट करत असताना हा रूल आपल्याला नजरअंदाज नक्कीच करता येणार नाही, नाहीतर आपल्याला परफेक्ट आन्सर देता नाही येणार.